अपमान करणं, खोके म्हणणं, चोर म्हणणं, गद्दार म्हणणं, मिंदे म्हणणं, हे कुठल्या आचारसंहितेमध्ये बसतं नाना? सावरकरांचा वारंवार अपमान करणं हे देखील देशद्रोहाचंच काम आहे. ह्याच्यामध्ये एकच मी सांगतो नाना भाऊ, जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो त्यावेळी आपल्याकडे 3 बोट असतात. आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्ही बोलू शकत नाही असा घेऊ नका. तुम्हाला नाना वैयक्तिक घेण्याची आवश्यकता नाही. भारत जोडो यात्रा कशी काय काढली लोकशाहीमध्ये? तिरंगा फडकावायला तिकडे गेले, लोकशाही नव्हती. नाही, मी तुमचं ऐकलं आणि नानांचं थोडं ऐकलं की जसं ते म्हणाले की जे आज सभागृहामध्ये बाहेर जे काही झालेलं आहे त्याच्याबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आपली बैठक झालेली आहे, पण यामध्ये एकच मी सांगतो की काल विषय झाला होता, पण आज पुन्हा आदरणीय देशाचे प्रधानमंत्री महोदयांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं हे देखील संपूर्ण देशाचा अपमान आहे. खऱ्या अर्थाने नानासाहेब, याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो, मगाशी मी बैठकीत देखील म्हणालो की गेले 8 महिने मुख्यमंत्र्यांचे फोटो लावून इकडे ते प्लेकार्डमध्ये हे करून अपमान करणं, खोके म्हणणं, चोर म्हणणं, गद्दार म्हणणं, मिंदे म्हणणं, हे कुठल्या आचारसंहितेमध्ये बसतं नाना? नाना हे बघा, जे आम्ही कालचं समर्थन केलं नाही जे जोडे मारण्याचं, पण याच्यामध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील त्यांचं भावना व्यक्त केल्या. शेवटी सावरकरांचा वारंवार अपमान करणं हे देखील देशद्रोहाचंच काम आहे. ह्याच्यामध्ये एकच मी सांगतो नाना भाऊ, जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो त्यावेळी आपल्याकडे 3 बोट असतात, आणि म्हणून यामध्ये अध्यक्ष महोदय आपल्याला माझी विनंती आहे, या सभागृहाला देखील विनंती आहे, सभागृहाचं पावित्र्य जपलं पाहिजे. याचा डेकोरम आहे, याचं पावित्र्य आहे, सगळ्या गोष्टी इथे बसून मोठमोठे लोक या सभागृहाचं अध्यक्षपद ज्यांनी सांभाळलंय, चालवलंय, या सभागृहात देखील अनेक मोठी माणसं या सभागृहाचे सदस्य होऊन गेलेत, त्यामुळे सभागृहात देखील आणि या सभागृहाच्या बाहेर देखील अशा प्रकारचं कुठलंही काम जेव्हा इतर लोकांच्या बद्दल ज्या पद्धतीची भूमिका घेतली जाते त्यालाही आपण सगळ्यांनी आक्षेप घेतला पाहिजे. आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्ही बोलू शकत नाही असा घेऊ नका. तुम्हाला नाना वैयक्तिक घेण्याची आवश्यकता नाही, परंतु यामध्ये एवढंच आहे, या देशाचा मान पूर्ण जगभरामध्ये सगळीकडे या देशाची कीर्ती पोहोचवण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केलेलं आहे. नानासाहेब, मी वैयक्तिक व्यक्ती म्हणून बोलत नाही, आज मी सांगतो बघा, या देशाची आता मी काय तुम्हाला वाटेल की मी कोणा, नाही नाही, जे आहे ते बघा. आणि अध्यक्ष महोदय यामध्ये अध्यक्ष महोदय बसा त्यांचं होऊ दे, देतो ना, होऊ दे त्यांचं, महोदय त्यांचं होऊ दे ना, बोलतो बोला. आणि अध्यक्ष महोदय, मी आपल्याला एवढीच विनंती करतो की देशाच्या प्रधानमंत्री महोदयांचा अपमान आम्ही काय या देशातली जनता देखील सहन करणार नाही. आणि म्हणून ज्या G20 अध्यक्षपद आपल्याला मिळालं त्या G20 मध्ये काय म्हणाले तुमचे नेते, या देशामध्ये लोकशाही नाही, या लोकशाही खतरे में. एक मिनिट, का तुम्हाला याच्यामध्ये एकच सांगतो, तुम्हाला मी बोलायची संधी देतो, बसा देतो. लोकशाही खतरे में आहे अध्यक्ष महोदय, वस्तुस्थिती लोकांपर्यंत गेली पाहिजे म्हणून मी बोलतोय. जर लोकशाही खतरे मध्ये असेल तर भारत जोडो यात्रा कशी काय काढली लोकशाही मध्ये? तिरंगा फडकावायला तिकडे गेले, लोकशाही नव्हती. देतो असं काय करतात, तुम्हाला देतो ना मी, त्यांचं ऐकून काय? तुमच्या नेत्याच्या बद्दल आम्ही कधी आम्ही इंदिरा गांधींना म्हणतो की पंतप्रधान इंदिरा गांधी सारख्या पंतप्रधान होऊन गेल्या, आम्ही त्यांचा मान राखतो. पण तुम्ही जर आमच्या पंतप्रधानांना या देशाच्या प्रधानमंत्री महोदयांच्या विरुद्ध बोलत असाल तर बिलकुल आम्ही सहन करणार नाही. नाना भाऊ, तुम्हाला एवढंच मी सांगतो, या देशाची ओ बाळासाहेब, तुम्ही जर बाहेर जाऊन या देशाचा अपमान करत असाल तर ते कोण खपवून घेणार?
तुम्ही वारंवार सावरकरांचा अपमान करत असाल, कोण सहन करणार? आणि म्हणून मी आपल्याला अध्यक्ष महोदय त्यांना बोलू, मला बोलण्याचा अधिकार आहे, मला आपण परवानगी दिलेली आहे, तर एवढंच आहे. यापुढे सगळ्यांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, या सदनाचा जे काही मान राखला पाहिजे, आणि त्याचबरोबर या विधान नाना या विधान भवनाच्या कॅम्पसमध्ये तुम्ही 8 महिने आमच्या विरुद्ध घोषणा सगळे देत होते, तेव्हा तुम्ही नाही बोलत त्यांना, तुम्ही ते चालतं? आणि म्हणून ताई आम्ही समर्थन नाही केलं, आम्ही समर्थन केलं नाही. अध्यक्ष महोदय यामध्ये मुख्यमंत्री बोलता असं काय करताय? काय काय बोलता? सीएम बोलतात ना, तुम्ही बसून घ्या ना, सीएम बोलतात असं हे काय बरोबर नाही. अहो राज्याचे मुख्यमंत्री बोलतात, तुम्ही बसून घ्या. अरे मुख्यमंत्री बोलतात ना. एक मिनिट अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय ताई, योगेश सागरजी हे बरोबर नाही. आपण शांत बसा, आपण शांत बसा, आशिषी बसा. सीएम बोलतात ना, त्यांना सांगू तुम्ही बसा, बसून घ्या. अध्यक्ष महोदय ज्या प्रधानमंत्री महोदयांच्या मातोश्रीचं दुःखद निधन झालं, अंत्यविधी झाल्यानंतर कर्तव्यावर गेले, त्याला तुम्ही चोर म्हणता? हे कुठले? अरे या देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती ज्यांच्या नसा नसात भरले, तुम्ही त्यांचा अपमान करता ना, हे बिलकुल चालणार नाही. आणि म्हणून बघा, मी या ठिकाणी जे चुकीचं आहे त्या चुकीच्या बद्दल हे वक्तव्य करतोय. मी सांगतो अध्यक्ष महोदय, जे 8 महिने आमच्या लोकांचा अपमान ज्यांनी केलेला आहे, आमच्या लोकांना जे जे अपमानास्पद वक्तव्य ज्यांनी केलंय, कारवाई व्हायची असेल तर सगळ्यांवर सारखी कारवाई झाली पाहिजे, कारवाई सगळ्यांवर समान झाली पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. बाळासाहेब थोरात.